तो तुला काही बोलला नाही ना, एवढंच विचारायचं होतं ताई मला. नाही नाही बोललाय मला तो काही. पण तू का आलीस इथे? अगं का काय ताई, तू इथे एक तर एकटी निघून आली. एवढं टेन्शन आलं होतं मला माहितीये. त्यात टेन्शन घेण्यासारखं काय ऐकलं ताई? अगं तुला माहिती नाहीये, ही श्रीमंत माणसं खूप विचित्र असतात अगं. कला, कालपासून तेच तेच काय बोलतीयस ग? श्रीमंत असली तरी ती सुद्धा माणसंच आहेत, राक्षस नाहीयेत. अजून थोडा वेळ मी इथे थांबले ना तर मला काही खाऊन नाही टाकणार आहे ते. तू जा ना, मी करेन माझा एंजी. तू जा बरं. अगं जा काय ताई, आपण कानातलं शोधायला आलोय ना इथे. मी तर तुला फोनही केला होता पण तू तुझा फोन घरीच विसरून आलीस. हा घे तुझा फोन. काही गरज नव्हती मला फोनची. बरं आता दिलास ना, जा. अगं कानातलं हे बघ तुझं कानातलं. सापडलं मला, झालं समाधान? इतका वेळ का वाया घालवते तिच्याशी बोलून? अद्वैत, अरे इथे काय करतोस तू? सगळे आतमध्ये वाट बघतायत ना डायनिंग टेबल वर ब्रेकफास्ट साठी. आणि ती नैना कुठे? ते बघ. ही जी पूजा होतीये तीही माझ्यामुळेच होतीये. हे जे वर तोंड करून बोलतोयस ना मला, तेच तोंड कसं दाखवणार होतास इथे जमलेल्या लोकांना तुझ्या? या पुढे माझ्याशी बोलताना विचार करून बोल. जास्त गडगडणारा ढग आतून पोकळच असतो. ही काय करते इथे? भांडण. आई तिला दुसरं येतं काय? ती पुन्हा आपल्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती म्हणून आपल्या सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं तर त्यांच्याशी भांडते. आगाऊ मुलगी आहे ही. नाही नुसती आगाऊ नाही, युजलेस. हो खरंच, देवी आईची कृपाच म्हणायची. एवढा जीव भांड्यात पडला ग माझा. ताई चल आता निघूया, मी तुला घरी ड्रॉप करते आणि दुकानात जात. तू जा, मी कुठेही येणार नाहीये. हे बघ, मला आधी इथल्या गोष्टी सॉल्व्ह करू देत. मॅटर असे पेंडिंग ठेवायचं नसतात. ठीक आहे, मग मीही थांबते तुझ्या बरोबर इथे. तू थांबून काय होणार आहे कला? हे बघ, तू एकटीने इथे थांबू नकोस. ही माणसं तेच. हॅलो, प्लीज 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 जा इथे.